हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे पौर्णिमा, म्हणजे पौर्णिमा आज आणि उद्या 2 दिवस आहे. आणि दर पौर्णिमेला मी सत्यनारायण करते. आता सध्या वाजले आहेत 5:30. हे बघा, 5:30 वाजलेत संध्याकाळचे. आणि तर इथं माझी पूजेची पूर्वतयारी मी थोडीशी करून घेतली, रांगोळी काढून घेतली आणि चौरंग मांडून घेतलेला आहे. आता इथं मला पूजा मांडून घ्यायची आहे. त्याआधी मी इथं प्रसादाचा शिरा करून घेतलीये. इथं कढई मी तापत ठेवली आहे आणि आता आपल्याला शिरा करून घ्यायचा प्रसादासाठी. सत्यनारायणच्या प्रसादाला ना शिऱ्याचं जे प्रमाण असतं ते 1/4 प्रमाणात असतं, म्हणजे 1/4 वाटी, 1/4 किलो अशा प्रमाणात असतं. तर आज छोटासाच प्रसाद करायचा, थोडासा प्रसाद करायचा आहे, त्यामुळं मी इथं 1/4 वाटी करून घेतीये. याच्यामध्ये थोड्याशा मनुका घालतीये मी. आणि या वाटीने मोजून मी 1/4 वाटी रवा घेणार आहे. त्यातच हे एक केळ घालतीये मी. सुरुवातीलाच केळ घातलं की त्याच्यामध्ये छान मऊ होतं आणि असं त्याला दाबून दाबून थोडस बारीक करायचं, आपण ते चांगलं मॅश होतं याच्यामध्ये, म्हणून सुरुवातीलाच केळ घालायचं. प्रसाद पण छान लागतो याचा. असंच यामध्ये रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. हलका तांबूस रंग येईपर्यंत, त्याचा छान वास सुटेल तोपर्यंत भाजून घ्यायचा. आता मी यामध्ये गरम पाणी करून घालतीये. गरम पाणी पूर्ण आटल्यानंतर मग आपण याच्यामध्ये साखर घालणार आहे. पूर्ण पाणी आटल्यानंतर आता मी याच्यामध्ये साखर घालतीये आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपण याला हलवून घेणार आहोत. एक असा कमळगट्ट्याचा छोटासा मणी, 1 रुपया सुपारी घालून घेतलेले आहे. पूजेला सुरुवात करताना आधी मी समई लावून घेतीये, दिवा लावून घेतीये आणि दिव्याची पण पूजा करून घेतीये.
सुखदं केवलं ज्ञानमूर्तं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवर्ण कंथा टोपी चमाला दंडक मंडल धरु कट्यांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम। आता करूया प्रार्थना। पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः। ओम नमो जी गणनाथ तुझे चरणी ठेवणी माता श्री सत्यनारायणाची कथा वदली आता स्वामीया। नमो तुझला सरस्वती आदि माया लावण ज्योती तुझ्यावरे मला स्तुती यावी कथा अनुसंधानी। आता नमो गुरुदेवता योगी राज सुखदाता कृपा करुणी मजनाथा तुका स्वामी माझा तू। नारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा। जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा। आता मी इथं श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून घेतीये। आधी पाण्याने अभिषेक घालून घेतीये, त्यानंतर दुधाने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक घालून झाल्यानंतर आपण याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे कुंकवाने। श्रीयंत्रावरती नवारण मंत्र म्हणता म्हणता कुंकुमार्चन करून घेतीये। याची अजून एक पद्धत आहे, पण मला ही पद्धत सोपी वाटते, त्यामुळे मी ही पद्धत याच पद्धतीनं कुंकुमार्चन करते श्रीयंत्रावर। सत्यनारायणचं व्रत झालं, सत्यनारायणची पूजा झाली आणि त्याबरोबर मी कुंकुमार्चन पण केलं। दर पौर्णिमेला मी हे कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करते। आणि कुंकुमार्चन करण्याची एक सोपी पद्धत आहे की नवाणव मंत्र 108 वेळा म्हणता म्हणता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं। हे दर पौर्णिमेला करायचं। आणि आपल्याला ना रोजच्या जीवनात खूप आर्थिक समस्या असतात आणि सत्यनारायणचं ह्या व्रताचं असं महात्म्य आहे आणि असं वैशिष्ट्य आहे की याच्यामुळे आपल्याला आर्थिक समस्या कमी येतात, म्हणजे आर्थिक समस्या इतक्या भेडसावत नाहीत। त्यामुळे मी हे व्रत करते आणि खूप लोक खूप लेविज ह्या व्रत करत असतात सत्यनारायणचं। दर उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि स्वामी भक्तांसाठी तर तो खूप मोठा सण आहे। सगळेजण केंद्रात जातात गुरुपद घेण्यासाठी, मी पण उद्या जाणार आहे केंद्रामध्ये गुरुपद घेण्यासाठी आणि ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन। उद्याच्या व्हिडिओमध्ये हेच दाखवायचा प्रयत्न करेन की उद्या मी गुरुपौर्णिमा कशी साजरी करणार आहे वगैरे। तो संध्याकाळपर्यंत व्हिडिओ येईल।
तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर उद्या भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.